पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभेतल्या भाषणावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीकास्त्र डागले. देशातील समस्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलले नाहीत असं राऊत म्हणतायत. भाषणातला निम्मा वेळ फक्त काँग्रेसवर टीका करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यथित घालवला अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधलाय. पाहूया आपण. भाषण तासाभराचं आहे, त्यातले 78 मिनिटं ते फक्त काँग्रेसवर टीका करत राहिले, पंडित नेहरूंवर टीका करत राहिले, इंदिरा गांधींवर टीका करत राहिले. किती काळ तुम्ही काँग्रेसच्या भीतीतून मुक्त व्हा. इतक्या वर्षानंतरही भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्या मनातली काँग्रेसची भीती जात नाही, नेहरूंनी केलेल्या कामाची भीती जात नाही आहे. त्याला तुम्ही राष्ट्रपतींच्या भाषणावरील चर्चा किंवा उत्तर कसं काय म्हणताय? शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शिंदेंचं सरकार आल्यापासून साधारण 1700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. मोदीने ज्याच्यावरती शब्द तरी उच्चारला. देशातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण ढासळली आहे, चीननं घुसखोरी केली आहे. या सगळ्यांवरती देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एका शब्दाने तरी आपलं वक्तव्य केलं आहे का? मग कसलं भाषण केलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर? काय बोलले मोदीजी? महाराष्ट्रासारख्या मोठं राज्य हा या देशातल्या गुंडगिरीचा सगळ्यात मोठा अड्डा झालेला आहे. मुख्यमंत्री जे त्यांनी नेमले आहेत बेकायदेशीरपणे, ते गुंडांना पोसत आहेत. पोलीस स्टेशनला आमदार गोळीबार करतायत. मोदी काही बोलले का सांगा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.